नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, एडियन मध्ये आपलं स्वागत। आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा साधेपणा, शेतात बांधावर घेतला भाजी भाकरीचा आस्वाद। अभूतपूर्व उत्साहात ऐतिहासिक कावड यात्रा संपन्न, हर हर महादेव, बम बम भोलेच्या गजराने शहर दुमदुमले। सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने जेवण आणि पाण्याची व्यवस्था करीत ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांनी दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कृषी मंत्री अब्दुल सत्तार अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर असताना अचानक एका शेताच्या बांधावर बसून शेतकऱ्याच्या घरचे पिठलं भाकर, कांदा चटणी व लोणच्याचा आस्वाद त्यांनी घेतला। यामुळे शेतकरी कुटुंब आवाक झाले, त्यांनी मंत्र्याचा साधेपणा अनुभवला। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विदर्भ व मराठवाडा दौऱ्यावर आहेत। त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी करत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले। शनिवारी सकाळी 7 पासून यवतमाळ जिल्ह्याचा दौरा सुरू होता। दौऱ्याअंतर्गत सायंकाळी 7 सुमारास उमरखेड तालुक्यातील सुकळी येथे पाहणी करताना अब्दुल सत्तार यांनी शेतकरी भगिनीला सांगितले की, ताई, अजून गाव पाहणी करण्याचे बाकी आहे, आम्ही अजून जेवण सुद्धा केले नाही। यावर त्या शेतकरी भगिनीने, आमच्याकडे जेवण आहे पण साहेब, आपल्याला आमच्या गरीबाकडचे जेवण चालेल का, असे विचारले। यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्या शेताच्या बांधावर बसून पिठलं भाकर, कांदा चटणी व लोणच्याचा शेतकऱ्यांसोबत आस्वाद घेतला। यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांचा साधेपणा पाहून उपस्थित सर्वजण अवाक होऊन गेले। मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा पहिला प्रसंग नसून ते दौऱ्यात असताना सर्वसामान्य माणसाला मोठ्या आस्थेने विचारपूस करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतात। अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला। कोरोना संकटात ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना आपल्या हाताने मास्क घालून त्यांनी मास्कचे महत्त्व पटवून दिले। अनेक वेळा ते चहाच्या टपरीवर बाकावर बसून चहा घेताना दिसतात। अशा एक ना अनेक प्रसंगातून मंत्री अब्दुल सत्तार यांचा साधेपणा पाहायला मिळतो। एडियन साठी तालुका प्रतिनिधी गजानन काकडे, सिल्लोड। वडोद बाजार पोलीस ठाण्यात गेल्या एका वर्षापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी पोलीस ठाणे परिसरात पायाभूत सुविधा देण्यावर भर दिला असून त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या पोलीस ठाण्याला ISO मानांकन प्राप्त झाले। फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाण्याला ISO मानांकन प्राप्त झाले आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक पवन बनसोड, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी पोलीस ठाण्यात अनेक बदल केलेले आहेत। विविध निधीतून, त्याचबरोबर सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून पोलीस ठाणे परिसराचे स्वरूप पलटले आहे। त्यामुळे या पोलीस ठाण्याच्या तपासणीमध्ये सर्व पायाभूत सुविधा चांगल्या दिसून आल्याने या पोलीस ठाण्याला ISO मानांकन देण्यात आले आहे। गेल्या वर्षापासून वडोद बाजार पोलीस ठाण्यात अनेक पायाभूत सुविधा पुरवल्या गेल्या आहेत। यामध्ये पोलीस ठाण्यात येणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण, दुतर्फा झाडी, पेवर्स ब्लॉक, रेकॉर्ड रूमची व्यवस्थित मांडणी, बालमित्र कक्ष, बीट अंमलदारांचे सुसज्ज असे कक्ष, प्रत्येक बीटला स्वतंत्र वाहन, अशा अनेक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत। पोलीस ठाण्याची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येते। सर्व अधिकारी अंमलदार मिळून ही स्वच्छता मोहीम राबवतात। याचेच फलित म्हणजे हे मानांकन मिळाले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी एडियनसोबत बोलताना सांगितले। एडियनसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट प्रदीप पटेकर सोबत व्हिडिओ जर्नालिस्ट मोईन पटेल, औरंगाबाद। पोलीस ठाणे वडोद बाजाराची ही नवीन इमारत असून बऱ्याच वर्षांपासून पोलीस ठाण्याला ISO मानांकन काही मिळाले नव्हते।
गेल्या काही महिन्यांपासून ISO मानांकनासाठी माननीय SP श्री मनीषजी कलवानिया सर, माननीय ॲडिशनल SP श्री पवन बनसोड सर, तसेच उपविभागीय अधिकारी माननीय जयदत्त भवर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या गोष्टीचा पाठपुरावा करणं सुरू केलं. त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये अनेक पायाभूत सुविधांचा अभाव होता, त्याची पूर्तता करण्यात आली. जसं पोलीस स्टेशनला येण्यासाठी डांबरीकरणाचा रस्ता, पोलीस स्टेशनच्या आवारात पेवर्स ब्लॉक, दुतर्फा झाडी, बसण्यासाठी आसन व्यवस्था, बीट अंमलदारांसाठी स्वतंत्र कक्ष, तसेच नव्याने स्थापन झालेला बालमित्र कक्ष, अशा अनेक सुविधा पोलीस स्टेशनमध्ये पुरवल्या गेल्या. त्याचप्रमाणे वेळोवेळी स्वच्छता पोलीस अंमलदारांकडून, बीट अंमलदारकडून, अधिकाऱ्यांकडून पोलीस स्टेशनची वेळोवेळी स्वच्छता केली जाते. त्यानुसार पोलीस स्टेशनचे भेट करण्यात आली, पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्शन करण्यात आले आणि पोलीस स्टेशनला गेल्या आठवड्यात ISO मानांकन हे मिळालेले आहे. आमदार संजय शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामाचा सहकार इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन करण्यात आले. आमदार संजय शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सावरकर चौक रोपळेकर हॉस्पिटल ते जवाहरनगर पोलीस स्टेशन चौकपर्यंत सिमेंट रस्ता, मनपा वार्ड क्रमांक 14 पडेगाव अंतर्गत पडेगावपासून ते लास्टर हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, आकाशवाणी चौकपासून ते त्रिमूर्ती चौकपासून ते गजानन महाराज मंदिरपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे, मनपा वार्ड 109 देवानगरी प्रतापनगर अंतर्गत प्रतापनगर स्मशानभूमीपासून ते स्मशानभूमीजवळील 2 उड्डाणपुलासह देवानगरी अंतर्गत असलेल्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि या विकास कामाचा सहकार इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी बसवराज मंगरुळे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक दिलीप थोरात, सिद्धांत शिरसाट, नगरसेविका शिल्पराणी वाडकर, जयश्री कुलकर्णी, शोभा बुरांडे, अर्चना नीलकंठ, देवगिरी बँक संचालक किशोर शितोळे, उपेंद्र अष्टपुत्रे, उदय कुलकर्णी, सतीश रोपळेकर, मनोज सासवडे, प्रशांत मिश्रा, प्रवीण कल्याणकर, शहर प्रमुख शेखर जाधव, व्यंकटेश औरंगाबादकर, सागर नीळकंठ, जालिंदर शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजेंद्र जबिंदा साळवे, नरेंद्र जबिंदा, प्रदीप बुरांडे, दीपक बनकर, उपशहर प्रमुख राजू राजपूत, रमेश बाहुले, सतीश निकम, अनिल मुळे, उमेश आमले, भाऊसाहेब सुरासे, महेश सुराशे, सागर वाडकर, उपविभाग प्रमुख राजेश जंगले, शाखा प्रमुख माणिक जोहरले, श्याम पलाये, मुकुंद विभुते, संदीप आरके, गणेश जाधव, बाबा मुळे, अनिल बिरारे, विजय पैठणे, राम पटोळे, विनोद बनकर, सुनील सोनोने, आकाश राऊत, अरुण हिवाळे, अमोल पाटे आदींची उपस्थिती होती. मध्ये कचरा उचलायला जातो का नाही, माझे इथे जे लाईट लागले का नाही, या बेसिक गरजा त्यांच्या आहेत. जो त्याला शिवे देतो तो त्याला शिवे देतो. मला तर लय कंटाळा येतो, मी तर काही नसताना महाराष्ट्रामध्ये सगळ्या TV दिसतो. माणसाने एखाद्या एकमेकाची चेष्टा करून किंवा एकमेकाच्या विरोधात बोलून कधी तुमचं महत्व वाढत नाही, लक्षात ठेवा. तुमचं महत्व वाढायचं असेल तर त्याच्याबरोबर तुमची कामाची जोड असली पाहिजे. तुम्हाला दिलेल्या अधिकाराचा त्या ठिकाणी तुमची जोड त्या ठिकाणी लागली गेली. मी केलेला रस्ता म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्या शहरासाठी काय केलं याला महत्व असलं पाहिजे. तुम्ही सर्व नागरिकांना मी एक विनंती करणार आहे, आता शहराला आपल्याकडे आमच्याकडे जे अधिकार आलेले आहेत. आज राजेंद्र जंजाळ जसा म्हणला की आज व्यासपीठावर पाहिलं तर भाजप दिसते, सेना पण दिसते, इलेक्शनला बी तसंच राहा. शितोळ्यांना सुद्धा सांगतो तसेच राहा. उगाच तरी माझ्या विरोधात कोणी आणखी जमा करू नका. लढायला आपल्याला लोक बाकीचे आहेत, त्यांच्याशी आपण लढू, परंतु एकजूट असली पाहिजे, आपलं एक महत्व असलं पाहिजे. माणसाच्या दुसऱ्या माणसाच्या मनामध्ये आपल्याबद्दलचा संभ्रम निर्माण झाला पाहिजे, बघून घ्या. म्हणून हे जरी असलं, याच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्याला आपल्या शहराचा विकासाकडे लक्ष द्यायचं.
मला तुम्हा सर्वांना नागरिकांना विनंती करायची असेल, काही कारणामुळे काही अडचणीमुळे जी काही कामं थांबली होती, जे कामाला गती मिळत नव्हती, त्या गती देण्याचं काम आम्ही हे 2 महिन्यामध्ये इतक्या स्पीडने जाणार आहोत, त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ आम्हाला हवी। पुन्हा एकदा मी तुम्ही या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने आलात म्हणून तुमचा मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्या संयोजनाखाली कावड यात्रा काढण्यात आली होती। या कावड यात्रेत हर हर महादेव बम बम भोलेच्या गजराने आज शहर दुमदुमून गेले होते। मागील 5 वर्षापासून विधान परिषद विरोधी पक्षनेते जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या संयोजनाखाली कावड यात्रा काढण्यात येत आहे। 2 वर्षाच्या काळात कोविडमुळे प्रतिकात्मक कावड यात्रा काढून परंपरा जपण्यात आली। रविवारी सकाळीच अंबादास दानवे, अनुराधा दानवे यांनी तसेच विभाग प्रमुख अनिल लहाने यांच्या हस्ते सपत्नीक ओंकारेश्वर महादेवाची महापूजा आरती करून जलपूजन करण्यात आले। शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्या हस्ते कावड पूजन व श्रीफळ वाढवून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी महानगर प्रमुख किशनचंद तनवानी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, राजू वैद्य, संतोष जेजूरकर, राजू राठोड, विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, गोपाळ कुलकर्णी, सुशील खेडकर, हरिभक्त परायण, नवनाथ महाराज आंधळे, प्रभाकर मते, चंद्रकांत भराट, रमेश दरक, महिला आघाडी जिल्हा संघटिका, प्रतिभा जगताप, सुनीता देव, अनिता मंत्री, अंजली मांडवकर, आशा दातार, प्राजक्ता राजपूत, नलिनी महाजन, मीरा देशपांडे, लक्ष्मी नरहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यात्रेच्या अग्रभागी भगवान शंकर पार्वतीच्या व भगवान महादेवाच्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती। यावेळी ओंकारेश्वर मंदिर उल्कानगरी ते खडकेश्वर महादेव मंदिरापर्यंत ठिकठिकाणी विविध दाम्पत्यांनी नागरिकांनी कावड यात्रेचे पूजन केले। कावड यात्रेच्या अग्रभागी शेकडो महिला डोक्यावर जलकलश घेऊन सहभागी झाल्या होत्या। ठिकठिकाणी हिंदू बांधवांनी फटाक्याची आतिषबाजी, पुष्पवृष्टी करत कावड यात्रेचे स्वागत केले। ही कावड यात्रा ओंकारेश्वर महादेव मंदिर उल्कानगरी, चेतक घोडा, तानाजी चौक, मोंढा नाका, रविवार बाजार रोड, दिवान देवडी, अंगुरीबाग, औरंगपुरा मार्गे खडकेश्वर महादेव मंदिरात पोहोचली। या ठिकाणी खडकेश्वर महादेवास जलाभिषेक करण्यात आला। नगरची एक परंपरा आणि संस्कृती ही कावड यात्रा झालेली आहे। मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही पवित्र गंगेचं जल, गोदावरीचं जल एकत्र करून सर्व हिंदू माता भगिनी बांधवांच्या खांद्यावर घेऊन, डोक्यावर कलश घेऊन, तिथे संभाजीनगरचं ग्रामदैवत खडकेश्वर ओळखलं जातं, तिथे जलाभिषेक करत असतो। एक श्रावण महिन्यामध्ये आपल्या ग्रामीण भागात ही प्रथा आहे, परंपरा आहे की जीही आपल्या जवळ गंगा असेल, आपण नदीला आपण गंगाच म्हणतो, पवित्र मानतो, माता मानतो, तिचं जल घेऊन आपण आपल्या परिसरातल्या महत्त्वाच्या महादेवाच्या मंदिराला अभिषेक करत असतो। उत्तर भारतात तर मोठ्या परंपरा आहे, मग प्रयाग असेल, काशी असेल, हजारो लाखो लोक या कावड यात्रेत येत असतात। पण आपल्या मराठवाड्यात, महाराष्ट्रात असे वेगवेगळ्या भागातले जे पवित्र स्थळ आहे त्या त्या ठिकाणी भाविक जात असतात। संभाजीनगरचं हे पवित्र स्थळ आहे, फार मोठीनं काढता एक 8-10 किलोमीटर पायी चालता येईल, वेळही कमी लागेल, अशा पद्धतीनं ही कावड यात्रा आम्ही आयोजन करतो। आणि यातून एक हिंदू बांधवांची एकत्रितपणा, एक हिंदू भावना, हिंदू बांधवांची भक्ती, एक शक्ती, तरुणांचा उत्साह या सगळ्या यात्रेतून दिसत असतो। आणि तो मला वाटतं ते करण्यासाठी पुढाकार आम्ही सगळे शिवसैनिक घेतो। औरंगाबाद जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून विजय आवताडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। यावर्षी समितीच्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। औरंगाबाद जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीच्या उत्सव समितीचे अध्यक्ष विजय आवताडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। यावर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार असून महासंघाचे हे 98वे वर्ष आहे। गणेश उत्सवाला 31 ऑगस्ट रोजी प्रारंभ होत आहे।
या निमित्ताने याही वर्षी विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर विविध कार्यक्रमांची अधिक माहिती व कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विजय अवताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मावळते अध्यक्ष अभिजित देशमुख, राजेंद्र दाते पाटील, प्राध्यापक मनोज पाटील, हर्षवर्धन कराड, विशाल दाभाडे, नंदकुमार घोडेले, जगन्नाथ काळे, विजय वाघसवरे आदींची उपस्थिती होती. यावर्षी समितीच्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. 2022-23 आमचे सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ आमचे नेते सन्माननीय ऋतुराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 2022-23 ची आज आम्ही कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. या वर्षीचं अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आलेली आहे. आम्ही सर्व कार्याध्यक्ष, चिटणीस, कोषाध्यक्ष, सरचिटणीस, स्वागत अध्यक्ष आज सर्व कार्यकारिणीची आम्ही आज या ठिकाणी जाहीर निवड या ठिकाणी केलेली आहे. आणि या वर्षी आम्ही गणपती गणेश महासंघाच्या वतीने विविध सांस्कृतिक, सर्व आध्यात्मिक, शैक्षणिक, स्पोर्ट्स सर्व कार्यक्रमाचं यावर्षी आम्ही नियोजन केलेलं आहे. खऱ्या अर्थाने महालक्ष्मी सजावट स्पर्धा असेल, त्याचप्रमाणे वृक्षरोपण असेल, आपल्या हरिभक्त पारायण रामाचार्य लोक महाराज यांचे कीर्तनाचा कार्यक्रम यावर्षी आम्ही आयोजित केलेला आहे. त्याच नंतर आपल्या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने वैभव आणि या गणेश महासंघाचं खऱ्या अर्थाने 40-50 वर्षापासून प्रत्येक वर्षी आपल्या ग्रामीण भागातील जे कुस्ती पैलवान असतील या पैलवानासाठी जो आखाडा आपण कुस्तीची स्पर्धा यावर्षी आम्ही एकदम चांगल्या मोठ्या स्वरूपामध्ये याचं याही वर्षी आम्ही नियोजन केलेलं आहे. त्यानंतर शहरामध्ये 100 ढोल पथक आहे आणि प्रत्येक ढोल पथक 100 ते 50 त्याची संख्या आहे त्या प्रत्येक ढोल पथकामध्ये. आणि यावर्षी एक चांगलं मोठं एक ढोल पथकची स्पर्धेचं नियोजन आम्ही याही वर्षी केलेलं आहे. त्यानंतर शहरातील योग साधक जे आहे सर्व कोरोनाच्या काळामध्ये मागील 2 वर्षामध्ये एक चांगलं उल्लेखनीय काम त्यांनी लोकांना निरोगी करण्यासाठी केलेलं आहे, त्यांचा सत्कार आम्ही यावर्षी आयोजित केलेला आहे. त्यानंतर सांस्कृतिक नृत्य स्पर्धेचं नियोजन या कार्यक्रमात आम्ही यावर्षीचं घेतलेलं आहे. त्यानंतर ई श्रम कार्ड असेल, हेल्थ कार्ड असेल, या सर्व शासकीय योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आहे तर या योजनेचंही आम्ही छोट्या कॉलनीमध्ये याचे कॅम्प आयोजित करणार आहोत. आणि यामुळे लोकांना नक्कीच मला असं वाटतं की या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर रक्तदान शिबिराचंही आयोजन यावर्षी आम्ही केलेलं आहे. त्यानंतर महिलांसाठी खास विशेष आम्हाला महिला वर्गाची फार मागणी होती की महिलांसाठी एक मोफत दर्शन हे विनामूल्य असणार आहे. देवगड, शनी शिंगणापूर आणि शिर्डी आणि आमचा एक हेल्पलाईनचा नंबर आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. ज्या ज्या महिला आमच्या संपर्क करतील आमच्या सर्व महासंघाच्या गणेश महासंघाच्या कार्यालयामध्ये त्यांना आम्ही ह्या पूर्ण देवदर्शनासाठी घेऊन जाणार आहोत. त्यानंतर या सर्व विविध जे कार्यक्रम आहे आणखी काही 2-3 मोठे कार्यक्रम आहेत 1-2 दिवसामध्ये आमचे त्याही तारखा आमच्या डिक्लेअर होतील आणि सर्व कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने करू. मी आज आपल्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना, सर्व गणेश मंडळांना आवाहन करू इच्छितो की यावर्षी माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आवाहन केलेलं आहे की उत्साहामध्ये यावर्षी आपल्याला गणेश महासंघ साजरा करायचा आहे. मी सर्व आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती करेल की आपण सर्व आम्हाला सहकार्य करावं आणि यावर्षी आपण सर्वांच्या सहकार्याने आपण एक चांगला उपक्रम यावर्षी गणेश महासंघ आपण करणार आहोत. बातम्या अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा. केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यताप्राप्त DMLT, PGDMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्सरे रेडिओलॉजी, CT स्कॅन, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, ITI इलेक्ट्रिशियन कोर्स, तसंच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे BA मराठी आणि उर्दू माध्यम, MA मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू, तसंच मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बालसंगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पाथरीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालय औरंगाबाद. मोबाईल क्रमांक 94
10 91 03 88 30 83 89 03. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारास जिल्हाधिकाऱ्याकडून मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी रात्री भरतीसाठी आलेल्या 6000 उमेदवारांना जेवण आणि पाण्याची व्यवस्था मोफत करीत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. औरंगाबाद येथे 7 जिल्ह्यातून सैन्य भरतीसाठी विविध जिल्ह्यातून तरुण येणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसराच्या क्रीडांगणावर सैन्य भरतीची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक दिवशी 6000 तरुणांच्या पाणी, नाश्ता, स्वच्छतागृह तसेच वाहतूक बस व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी विविध समाजातील सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सैन्य भरतीस आलेल्या उमेदवारास सेवा सुविधा देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विविध प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, समाजसेवक व धर्मगुरू यांना बैठकीत केले होते. आम्ही देतो जेवण खिचडी आणि टिकल दोनचं एक कंटेनर वर टाकतो. पहिल्या दिवशीच जे झालं जेवण ते स्वतः मी ते जाऊन टेस्ट पण केले, म्हणजे ती जी खिचडी होती मी स्वतः खाऊन गेली होती. ते आता एवढी सगळी व्यवस्था केल्याच्यानंतर काही मित्रांनी काल लिहिलं की त्या जेवणाची व्यवस्था नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, आर्मीच्या भरतीसाठी पूर्ण आलेल्या लोकांना जेवण नसतं, जेवण कुठंच नसतं, अग्निवीरमध्ये नाही कटच नाही. तरी इथले नागरिक इतके चांगले एक्सपिरियन्सेस होता, ते म्हणजे मी जेव्हा त्यांना आव्हान केलं तर रिजेक्टेड लोकांना सुद्धा आम्ही खिचडी लोणचं देऊ म्हणून काही मी केळं दिले त्याच्यासोबत अजून. तर आपण इतकी चांगली व्यवस्था केली तर आपल्या जिल्ह्याचं चित्र अग्निवीरची भरती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा औरंगाबादला होते. हायएस्ट नंबर आतापर्यंत जेवढ्या लोकांनी रेकॉर्ड रजिस्ट्रेशन केलं 76,000 प्लस इथं झालेलं आहे. त्याच्यामुळे याचं चित्र असं काल जी बातमी आली बघितली काल, तर असं आलं की ते त्यांना जेवायला दिलं जात नाही. आता कसं होतं लोकांना असं वाटतं की जेवण्याची सोय नसते, तरी आपण आपले नागरिक इथल्या स्वयंसेवी संस्था यादी तुमच्याकडे आहे त्या बिचाऱ्यांनी स्वतः तयार झाले तर आणि त्यांना सगळ्यांना ते जेवण देत आहेत. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली. शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर शेखर मगर, सचिव मिलिंद दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रात्री जेवण आणि पाण्याचे वाटप सुरुवात करण्यात आले. यावेळी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या अन्य काही समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न देखील प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांनी एडियन सोबत बोलताना या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. आज महाराष्ट्रातून अग्निवीरसाठी आलेले पूर्ण महाराष्ट्रातून विविध जे विद्यार्थी आलेले आहेत आर्मी भरतीसाठी, तर त्या 6000 विद्यार्थ्यांचे आज जेवणाची व्यवस्था शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेली आहे. आमच्यासोबतचे सगळे सहकारी आज रात्रभर इथे जागून जे काही जे विद्यार्थी आज त्यांची जी परेड होती आहे आणि त्याच्यातून नंतर काहींचं सिलेक्शन होत आहे आणि जे सिलेक्शन न होणारे विद्यार्थी असतील 6000 विद्यार्थ्यांपैकी त्या पूर्ण 6000 विद्यार्थ्यांची आम्ही जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था इथे केलेली आहे आणि सर्व टीम मिळून इथे सकाळपर्यंत आम्ही ही व्यवस्था पूर्ण करणार आहोत. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी जी मीटिंग घेतली होती आणि शहरातील विविध संघटनांना त्यांनी आवाहन केले होते की ह्या या भरती प्रक्रियेमध्ये प्रत्येक संघटनाने सहभागी होऊन एकेका दिवसाची त्यांनी जबाबदारी घ्यावी, तर त्यानुसार आम्ही जबाबदारी घेतली पूर्ण एका दिवसाचीही आणि आजच्या सर्व 6000
विद्यार्थ्यांसाठी आम्ही आधी व्यवस्था केलेली आहे। बिल्किस बानो हत्याकांडातील आरोपींना मोकळे सोडण्याविरुद्ध यूथ फॉर डेमोक्रेसी कडून क्रांती चौक मध्ये निषेध व्यक्त करीत देशभरात होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर आळा बसावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। बिल्किस बानो हत्याकांडातील आरोपींना मोकळे सोडण्याविरुद्ध यूथ फॉर डेमोक्रेसी कडून क्रांती चौक मध्ये निषेध करण्यात आला। देशभरात होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर आळा बसावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी अक्षय पाटील, संदीप पाटील ढवळे, भारत चव्हाण, आशिष शिशोदे, कयूम शेख, डॉक्टर अमोल धंद्रे, महेश घरत, प्रतीक पाटील, गणेश खोशे, कृष्णा राऊत, प्रणव केकान, शरद पवार, विशाल बन्सवाल, सद्दाम खान, ऋत्विक जाधव, सादिक शेख, जुबेर खान, मुन्नावर खान यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। हिंदूंचं राज्य असं छाती ठोकपणे भाजपचं सरकार आलेले लोक सांगत असतात आणि हिंदूसाठी जगतो असं सांगत असतात। त्याच हिंदू धर्माच्या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितले, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानम सृजावन। या श्लोकामध्ये पुढे श्रीकृष्ण असं म्हणतात की जेव्हा जेव्हा या धरतीवर अधर्माचं राज्य वाजेल तेव्हा धर्माची स्थापना करण्यासाठी मी जन्म घेईल आणि यांचा या अधर्माचा नाश करण्यासाठी मी तिथे उभे राहील। पण इथं धर्म म्हणजे कृष्णाला न्याय म्हणायचे, जेव्हा अन्यायाचा अधर्म म्हणजे अन्यायाचा स्तूम जेव्हा माझेल तेव्हा मी येईल असं त्यांना म्हणायचं अभिप्रेत आहे। पण आजची परिस्थिती बघता कथुवातले झालेले त्या रेपिस्ट लोकांचा जेव्हा एका पक्षाच्या लोकांकडून सत्कार केला झालेला बघता, काल जे गुजरातमध्ये मागच्या दंगलीमध्ये ज्या बिल्किस बानो या 5 वर्षाच्या गर्भवती महिलेवर 11 जणांनी अमानुष बलात्कार केला आणि त्या बलात्कारात जे आरोपी आहेत त्या आरोपींनी त्या महिलेच्या 3 वर्षाच्या मुलासह त्या कुटुंबातले 7 लोकांची अमानुष हत्या केली आणि त्यांना कुठेतरी संविधानाच्या एखाद्या कलमाचा गैरवापर करून 11 लोकांना आज सोडण्यात आलं। तर आज ही परिस्थिती बघितली तर इथं धर्माचं राज्यच राहिलं नाही, इथं हे दुर्योधनाचं राज्य आलेलं आहे आणि इथं या द्रौपदीचं अबलेचं संरक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण उरला नाही। या फक्त हिंदूंचं नाव घेऊन अधर्मी लोकांचं सरकार या देशावर आलेलं आहे असं म्हणायची वेळ आलेली आहे। राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे। यासाठी खेळाडूंनी आपले नावे 25 ऑगस्टपर्यंत नोंदवावे असे आवाहन औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटना व क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाकळे यांनी एडियनच्या माध्यमातून केले आहे। औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। ज्या खेळाडूंनी शैक्षणिक वर्ष 2021-22 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेलो इंडिया किंवा आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये पदक मिळवले आहे अशा विद्यार्थ्यांनी या सत्कार समारंभामध्ये आपले नाव समाविष्ट होण्यासाठी आपापल्या खेळाच्या सचिवांकडे आपल्या नाव नोंदणी 25 ऑगस्ट पर्यंत करावी असे आवाहन आम्ही सर्वजण औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने करत आहोत। गरवारे कम्युनिटी सेंटरच्या गरवारे बालभवनच्या वतीने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेत 150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून शाडू मातीपासून गणेश मूर्तीची निर्मिती केली। गरवारे कम्युनिटी सेंटर व राजा रवी वर्मा चित्रकला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते। शहरातील प्रसिद्ध चित्रकार प्राचार्य उदय भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत ज्ञानेश्वर असोलकर, राधेश्याम दाभाडे आदींनी विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती घडवण्यासाठी मदत केली। तसेच विद्यार्थ्यांनी या मूर्तीला छान रंगवून या वर्षीच्या गणेश उत्सवामध्ये स्थापना करण्याचे आश्वासन दिले। विशेष म्हणजे या कार्यशाळेत प्रत्येक गणेश मूर्तीच्या मोदकामध्ये एका झाडाचे बीज ठेवण्यात आले। या माध्यमातून गणपती विसर्जनानंतर या बीजातून रोपटे अंकुरेल असा संकल्प विद्यार्थ्यांनी केला। या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे, रमाकांत रौतले, शिल्पा कुलकर्णी, वसंत वाणी, जगदीश बेडवाल, विलास देशमुख आदींनी पुढाकार घेतला। दिनांक 23 ऑगस्ट रोजी छावणी तर 24 ऑगस्ट रोजी वाळूचा गरवारे कम्युनिटी सेंटरच्या केंद्रामध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। अधिक माहितीसाठी
9922400428 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. आणि मी एक दुसरा पाचवा जो बनवला आहे तो मी सोंडेसाठी बनवला आहे, म्हणजे तो पायांसाठी. औरंगाबादच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन करीत सत्ता हातातून गेल्यावर शिवसेना निवेदन घेऊन आयुक्त यांच्याकडे चालली. या शब्दात राजेंद्र जंजाळ यांनी शिवसेनेला टोला लगावला. शहरातील अनेक कामे थांबवण्यात आली असून ही कामे पुन्हा सुरू करावीत अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच मनपा प्रशासक यांच्याकडे भेटून केली. शिष्टमंडळाचे नेतृत्व माजी आमदार तथा महानगरप्रमुख किशनचंद तनवानी यांनी केले. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रमुख मागण्यांवर प्रास्ताविक केले. यावेळी त्र्यंबक तुपे, राजू वैद्य, विजय वाघचौरे, गजानन बारवाल, संतोष जेजूरकर, मकरंद कुलकर्णी, बाळासाहेब गायकवाड, किशोर नागरे आदी उपस्थित होते. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी याविषयी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. महानगरपालिकेच्या विविध या ठिकाणी विषय जे आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदय अभिजित चौधरी साहेबांची या ठिकाणी भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी होते, महानगरपालिकेचे माजी महापौर, महानगरपालिकेचे माजी पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी होते. प्रामुख्यानं आपण बघतो आहे की स्मार्ट सिटीमधनं 111 रस्त्यांची कामं या ठिकाणी निविदासुद्धा शहरातल्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामाच्या निविदासुद्धा काढल्या होत्या, कार्यादेशसुद्धा देण्यात आले होते. आणि अचानकपणे वर्तमानपत्रातनं बातमी वाचायला मिळाली 111 पैकी फक्त 24 रस्त्यांची कामं या ठिकाणी होणार आहेत आणि 87 रस्त्यांची कामं निधी अभावी या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहेत. आयुक्त महोदयांना, प्रशासकांना आम्ही या ठिकाणी एक निवेदन दिलं की निधी अभावी अशा पद्धतीने अशा प्रकारची कामं रद्द होणे खऱ्या अर्थाने शहरवासियांची अवहेलना आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी या विशिष्ट मंडळाच्या मागण्यांची खिल्ली उडवली आहे. सत्ता हातात होती त्यावेळी काही करता आले नाही, तेव्हा आलेला निधी साहेबांनी कसा उपयोग केला असे अनेक मुद्दे उपस्थित करत आहेत. सत्ता हातातून गेल्यावर निवेदन घेऊन चालले आयुक्तांकडे असा टोला राजेंद्र जंजाळ यांनी शिवसेनेला लगावला आहे. त्याची गरज पडली नाही, पडणार सुद्धा नाही. स्मार्ट सिटीचे जे रस्ते रद्द करण्याचा नव्हता निर्णय घेतला गेला, त्याच्यामध्ये प्रायोरिटी ठरवून जसा निधी उपलब्ध होईल. खरं पाहायला गेलं तर राज्य शासन मागच्या वेळेस जी निधी स्मार्ट सिटीमध्ये द्यायचं होतं ती पूर्ण दिली नाहीये, त्याच्यामुळे काही रस्ते या ठिकाणी थांबवण्यात आलेले. आत्ता या क्षणाला महानगरपालिकेमध्ये आयुक्ताची बैठक चालू आहे आणि त्यांना आमच्या वरिष्ठांकडून सूचना करण्यात आलेल्या आहे की शहरामध्ये जे जे रस्ते खराब आहेत ते प्रायोरिटीने घेतले पाहिजे. मागचे जे रस्ते घेतले गेले होते त्याच्यामधल्या कोणते रस्ते करणं आवश्यक होतं कोणतं नव्हतं त्याच्यावर अभ्यास करून या शहरामध्ये आपण बघितलं असेल की एकनाथ शिंदे साहेबांनी सातारा जवळही पडेगावपासून जवळपास 150 ते 200 कोटी रुपयाचा निधी दिलाय. आताच मला पत्रकार परिषदेला यायला उशीर त्याच्यासाठी झाला की आम्ही सातारा देवळामध्ये रस्त्याचं भूमिपूजन करत होतो, त्याच्यामुळे रस्त्याच्या प्रश्नासाठी आंदोलन करायची गरज पडणार नाही अशी आमची या ठिकाणी कामाची पद्धत आहे. आणि आज जेव्हा सत्ता तुमच्या हातातून दोन महिने होत नाही तर तुम्ही निवेदन घेऊन आयुक्ताकडे चालले, परंतु जेव्हा सत्ता येतं तुमच्या हातात होती तुम्ही खैरे साहेबांनी 7.5 कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेबांकडून आणले होते, ते कुठं वापरले ते तुम्ही लक्षात घ्या. आम्हाला आमची बांधिलकी जनतेशी, आमची बांधिलकी कोणत्या नेत्याशी नाही, त्याच्यामुळे काम करत असताना जनतेचे जे प्रश्न आहे. आता उद्याच्या रविवारी रोपेकर हॉस्पिटल ते जवाहरनगर पोलीस स्टेशन त्या रस्त्याचं उद्घाटन आहे स्मार्ट सिटीमधल्या, त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी त्या रस्त्याचं उद्घाटन आहे, त्याच्यानंतर प्रतापनगरमधला जो रस्ता आहे त्या रस्त्याचं उद्घाटन आहे, बडेगावचा जो स्लॉटर हाऊसचा रस्ता आहे त्या रस्त्याचं उद्घाटन आहे. शहरातल्या विकासालाही कुठंही थांबवण्याचं जर काम तुम्ही करत असाल तर आम्ही तिथं पुढाकार घेऊन ते काम चालू करणार आहे. आणि शहराचे जे प्रश्न आहेत, मूळ प्रश्न, पाण्याचा प्रश्न असू द्या, शहराचा नामांतराचा प्रश्न असू द्या, शहरातल्या रस्त्याचा प्रश्न असू द्या, या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये हे अधिवेशन झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विशेष बैठकीचं आयोजन करायला लावणार आहे.
आणि शहराच्या पाणी प्रश्नाच्या बाबतीमध्ये जे काम चालू आहे त्या कामाला गती कशी देता येईल यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी करतो. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्दीने वाटचाल केल्यास हमखास यश मिळते असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांनी सुलतानपूर येथे बक्षीस वितरण या कार्यक्रमाप्रसंगी केले. खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथे स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी अमृत महोत्सव निमित्त औरंगाबाद ग्रामीण पोलीस कार्यालय व हरियाली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या बक्षीस वितरण या कार्यक्रमाप्रसंगी मुकुंद आघाव बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्दीने वाटचाल केल्यास हमखास यश मिळतेच. जे जे महापुरुष होऊन गेले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व इतर या सर्वांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून संघर्ष करून खडतर परिश्रम करून आत्मविश्वासाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करून आपले ध्येय संपादन केल्याचे बोलताना नमूद केले. यावेळी कबड्डी, सुंदर हस्ताक्षर, वक्तृत्व, मॅरेथॉन, सामान्य ज्ञान या स्पर्धेतील विजेता खेळाडूंना चषक व प्रमाणपत्र व रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैलासवासी साहेबराव पाटील विद्यालयाच्या मुलींच्या लेझिम पथकाने व NCC विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनामध्ये ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील श्रीखंडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव, पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे, पोलीस उपनिरीक्षक जनार्दन मुर्मे, सतीश शुक्ला, शालेय समितीचे अध्यक्ष संजय मोरे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करून प्रास्ताविक कैलासवासी साहेबराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक बबन चोपडे यांनी केले. कैलासवासी साहेबराव पाटील विद्यालयात कबड्डी, सुंदर हस्ताक्षर, वक्तृत्व, भाषण, मॅरेथॉन स्पर्धा, सामान्य ज्ञान अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ चव्हाण, सतीश चव्हाण, आसिफ शेख, हबीब शेख, अतुल वेता, नईम शहा, जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष शाकीर शहा, योगेश महालकर, ज्ञानेश्वर हरकळ, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बबन चोपडे, रामकृष्ण आधाने, नारायण मोहरे, प्रमोद नरवडे, धोंडीराम पवार, बालचंद देवकाते, बाळू काळे, रामलाल निंभोरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास जवरे यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला आलेले सर्व मान्यवरांचा आभार रामकृष्ण आधाने यांनी मानले. EDN साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शेवटी पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा साधेपणा, शेतात बांधावर घेतला भाजी भाकरीचा आस्वाद. अभूतपूर्व उत्साहात ऐतिहासिक कावड यात्रा संपन्न. हर हर महादेव, बम बम भोलेच्या गजराने शहर दुमदुमले. सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने जेवण आणि पाण्याची व्यवस्था करीत ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांनी दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र EDN.